आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील देवापूर येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त रविवारी 9 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे। या कुस्ती मैदानामध्ये 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत कुस्त्या होणार आहेत। महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत। तरी या कुस्ती मैदानाचा कुस्ती शौकीनांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान विशाल जाधव मित्र परिवार आणि जय मल्हार तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती 1 लाख रुपये बक्षिसासाठी पैलवान राघू डोंबरे विरुद्ध पैलवान सागर तामखडे यांच्या लक्षवेधी लढत होणार आहे। ही कुस्ती प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमरसिंह जगताप यांच्या वतीने लावण्यात आली आहे। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती 75,000 रुपयांची पैलवान विक्रम भोसले विरुद्ध पैलवान अनिरुद्ध पाटील यांच्यात होणार आहे। ही कुस्ती यवतमाळ जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या वतीने लावण्यात आली आहे। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती 50,000 रुपयांची पैलवान दत्ता बोडरे विरुद्ध पैलवान तौसिफ मुलानी यांच्यात होणार आहे। ही कुस्ती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या वतीने लावण्यात आली आहे। त्याचबरोबर अनेक लहान मोठ्या चटकदार काटा कुस्त्या होणार आहेत। तरी आकर्षण अशा कुस्ती मैदानाचे वसतात आणि कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान विशाल जाधव यांनी केले आहे। मान्स ओव्हर न्यूज साठी प्रतिनिधी विशाल माने, देवापूर। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।